मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे येथे झालेल्या पदनियुक्ती सोहळ्यामध्ये भिवंडी शहर अध्यक्षपदी मनोज गुळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात अनेक राजकीय पक्ष असून या राजकीय पक्षांमध्ये अनेक राजकारणी आहेत. परंतु भिवंडीतील राजकारण्यांमध्ये एक नाव म्हणजेच मनोज गुळवी. समाजसेवेची लहानपणापासूनच आवड असल्याने आपल्या विविध प्रकारे गरीब व गरजू विद्यार्थी व लोकांना नेहमीच मदत करतात. त्यांच्या याच कामांना लक्षात घेऊन मनसे विद्यार्थी सेने त्यांची चांगल्या प्रकारे कार्य केल्याने स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची मनसेच्या भिवंडी शहर अध्यक्षपदी निवड केली असून ठाण्याला आयोजित एका कार्यक्रमात त्यांची वर्णी लागली आहे. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला असून त्यामध्ये भिवंडी शहर अध्यक्षपदी मनोज गुळवी यांची निवड झाली असून त्यांच्याबरोबरच अप्सर ताहीर, शैलेंद्र करळे, सुनील दिवेकर, त्याचप्रमाणे गणेश भोईर, संदीप पाटील, प्रवीण देवकर त्यांच्याचबरोबर चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ खाने, प्रमोद दिवेकर, त्याचप्रमाणे संतोष दिवेकर, रमेश नाईक, गुरुनाथ गुळवी, महेश धुमाळ, प्रफुल्ल गुळवी, संतोष पाटील, रोहित पाटील, मोहित गायकवाड, शिवाजी गुळवी, कविता पाटील, महेश मिरजे, जयेश भोईर, दत्ता ताळे, त्याचप्रमाणे रघुनाथ नाईक, प्रदीप मोरे, सागर भगत, तसेच योगेश पाटील, त्याचप्रमाणे अजय पाटील, कुमार पुजारी, सतीश गुज्जा, सुरेश जाधव इत्यादींनी मनसेत प्रवेश केला असून या सर्व पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पदी वर्णी लागली आहे.